मधुरा बोलतय. आज आईच 13वं आहे ना ग. खूप आठवण येते आईची. ताई, आईची इच्छा अपूर्ण राहिली ग. पिंडाला कावळा शिवलाच नाही. माहित होत मला ते. मला भीती वाटते ग खूप. काळजी नको करूस बाळा. आईच्या आत्म्याला आता कशी शांती मिळेल हे माहिती आहे मला. ताई, आई स्वप्नात आली होती माझ्या. कारण आईने सांगितलंय मला. काय? माझ्यावरचे आरोप पुसले गेल्याशिवाय तिच्या आत्म्याला शांती नाही मिळणार. मग आता काय करायचं? असं रडून काय नाही होणार बाळा. आता मी माझ्यावरचे आरोप खोटे होते हे सिद्ध करून दाखवणार आहे. ताई, परिस्थिती किती वाईट असली ना मधुरा, तरी हिम्मत हारून नाही चालणार. आता आईच म्हणाली मला, आता या सगळ्या लढ्यात मला तुझी मदत हवी. मी तर या घरातून बाहेरही पडू शकणार नाही, यांनी मनाई केली आहे मला. ठीक आहे, यांचा शब्द नाकारणारही नाहीये मी, पण माझ्यावर गुन्हेगार असल्याचा शिक्काही मारून नाही घ्यायचा आहे मला. ताई, मी समजू शकते. तू इकडे येशील ना मधुरा? ताई अगं, आजच्या प्रकारामुळे बाबा खूप चिडलेत, त्यामुळे त्यांना तुला भेटलेलं, तुझ्याशी बोललेलं नाही आवडणार. अरे हो, तुझी अडचण मी लक्षातच नाही घेतली. ठीक आहे, तू थांब तिकडे. खर तर बाबांना आता तुझी जास्त गरज आहे. तसं नाही ताई, बाबांना जरी माझी गरज असली तरी सध्या तू ज्या परिस्थितीतून जातेस ना, तुझ्या या लढ्यात तुला माझी जास्त गरज आहे हे मला कळतंय. आणि आईची तीच इच्छा होती ना? नाही बाळा, बाबांना असं दुखवून आईची इच्छा खऱ्या अर्थानं नाही पूर्ण होणार. हे बघ, तू तिकडेच थांब, बाबांची काळजी घे. परिस्थिती जरा निवडू दे, बघू काहीतरी मार्ग निघेल या सगळ्यात. ताई, पण तू माझी काळजी नको करूस बाळा. आई आहे ना माझ्यासोबत, आणि असं काहीही लागलं ना तरी मी तुला नक्की फोन करेन. काळजी घे. ठेवते. कुंकू, ते पुसून टाक. नाही प्रिया, आपण घरी चाललोय. कुंकू पुसून टाक. लोकांना काय उत्तर द्यायची ते मी ठरवेन. प्रिया आहे बघ. सत्यजीत, तुला जर असं वाटत असेल की हे मी तुला काल रात्रीची आठवण करून द्यायला, तसं काही नाही आहे. मी तुला सांगितलं ना, मी पुन्हा कधीही तुला काल रात्रीची आठवण करून देणार नाही, पण मी हे पुसणार नाही. हां, बोला वहिनी. भाऊजी, मला तुमच्या मदतीची गरज आहे. काय झालंय वहिनी? मी येतो तिकडे, आल्यावर बोलू आपण. आणि हो, सत्यजीत फार्म हाऊस वर गेलाय का? हो, पण काळजी करायचं काही कारण नाही, प्रिया गेली आहे त्यांच्या सोबत. काय? प्रिया? प्रिया का? पण भाऊजी, यांची मनस्थिती कशी आहे तुम्हाला माहिती आहे ना. स्वतःला उगाच त्रास करून घेतील ते, म्हणून मीच प्रियाला पाठवले तिथे.
ती काळजी तरी घेईल त्यांची. वहिनी मला सांगा, तुम्ही स्वतः सांगितलं प्रियाला जायला? हो का? तुम्ही असं का विचारता भाऊजी? नाही नाही, ठीक आहे, मी येतोच, आपण आल्यावर बोलू. ठीक, बाय. या मग मीरा, आज कुठली भाजी? मंजिरी ताई साहेब सांगतील ती करू. मंजिरी ताई साहेब सांगतील ती? बर. रोज काय करायचं ते त्याच ठरवतात ना. किती दिवस झाले का तिला इथे येऊन? 2-2.5 महिने झाले असतील ना. त्याच्या आधी काय भाज्या होत नव्हत्या का घरात? असं काय बोलताय? आज मी सांगेन ती भाजी करायची. हे गे, कांदा बटाट्याचा रस्सा कर. येतो ना करता? हो येतो, पण बिन काय नाही, कामाला लागा. चला. मीरा, अगं काय हे? आज स्वयंपाकात कशातही कांदा वापरायचा नाही सांगितलं ना मी तुला. हे बघ, बटाटा वापरलास तर चालेल, पण कांदा नको वापरूस. वहिनी, मीच सांगितलं तिला कांदा बटाट्याचा रस्सा करायला. ओ, हो का? सॉरी अगं, आज उपास आहे घरात सगळ्यांचा. काय होईल, कांदा वगैरे वापरला तर उगाच मुद्दाम केल्यासारखं वाटेल ते, म्हणून. वहिनी, मला नाही आवडत बिनकांद्याची भाजी. हो, पण प्लीज आजचा दिवस ऍडजस्ट करशील? कांदा नको. हा, आत्या, काय ग, काऊन गुरगुरतीस? काय म्हणजे काय झालं? आत्या, आता मी पण सून आहे ना या घरातली, पण या घरातला एकही माणूस मला तसं वागवायला तयार नाही. पण ती मंजिरी. हो गुबी, वहिनीवरून लगेच मंजिरी. म्हणजे नेमकं असं काय घडलं ग? आता त्या मंजिरीला आम्ही फक्त एवढंच म्हणाले की आज जेवणात कांदा बटाट्याची रस्सा भाजी आपण करूया. किती ऐकवलं तिने मला. आणि ती अगोबाई एवढं बोलली तुला ती? मग आणि ती मीरा, साधी मोलकरीने जाय घरातली, तरी मला म्हणते कशी? मंजिरी वहिनी सांगतील तीच भाजी होईल या घरात. अस मग आता तू काय करणार? बघाच मी काय करते ते. ऐक मज, तू आल्यापासून तुला बघते मी, लई तडतडीसारखी उडतेस ग. हे बघ, मान मागून मिळत नाही, तो मिळवावा लागतो. आणि असा नाकावर राग असून चालत नाही, डोकं शांत ठेवावं लागत. आणि आधी तुझ्या नवऱ्याला सांग काहीतरी कामधंद्यांचं बघ म्हणून. आणि मंजिरीसारखा मान मिळवायचा असेल ना, तर तिचा मान कसा कमी होईल त्याचा विचार कर. कळतंय का तुला? या आत्याला हाताशी धरून ठेवायला पाहिजे, कामाची बाई आहे. मंजिरीला या घरातनं बाहेर काढायला हिचीच मदत होईल. वहिनी, काय झालंय? तुम्ही मला फोन करून बोलून घेतलं? काय झालंय काय सांगणार भाऊजी, सगळंच बिघडलंय. या सगळ्या गोष्टी स्वतःला सांभाळता येतील की नाही हाही विश्वास नाही वाटत आहे मला. या सगळ्या गोष्टीतून पळून जाण्याचा मार्ग सुद्धा पाहिला, पण नाही. अहो, तुम्ही काय बोलताय काय? म्हणून मी लढायचं ठरवलंय. परिस्थितीपासून पळून जाऊन स्वतःचं निष्पाप असणं मी नाही सिद्ध करू शकत, म्हणून या परिस्थितीचा सामना करायचं ठरवलंय मी. पण मी एकटी हे सगळं नाही करू शकणार, मला तुमच्या मदतीची पण खूप गरज आहे भाऊजी.
तुम्ही काळजी करू नका, मी आहे तुमच्या सोबत। पण नक्की झालंय तरी काय? घरची परिस्थिती तर तुम्हाला माहितीच आहे भाऊजी। या घरात अशी एकही व्यक्ती नाहीये जी माझ्यावर विश्वास ठेवू शकेल। कुणाचाच माझ्यावर विश्वास नाहीये, पण हाच विश्वास मला परत मिळवायचा आहे भाऊजी। घरात प्रत्येकाला असं वाटतं की मी या घरात राहूच नाही, पण याच घरात राहून मला स्वतःला निर्दोष सिद्ध करायचंय। स्वतःवरचे सगळे आरोप खोटे ठरवायचेत मला। आम्हाला त्यात ठरवायचं काय बहिणी? आपल्याला फक्त जे सत्य आहे तेच सगळ्यांसमोर आणायचंय बस। आणि खोटेपणाला भीती असते, सत्याला नाही। सत्य हे जगासमोर याला कधीही घाबरत नाही। भाऊजी, यांनी मला घरातून बाहेर पडायला मनाई केली काय? हो नाही म्हणजे यांचा शब्द मोडणार नाहीये मी, पण पण तुम्हीच सांगा, असं घरात बसून मी स्वतःला निर्दोष कसं काय सिद्ध करू शकेन? मला त्यासाठी घराबाहेर पडावं लागेल, लोकांशी बोलायला लागेल। हे बहिणी, त्याची काळजी तुम्ही करू नका, त्यासाठी मी आहे। मी ते सगळं करेन। मी तुम्हाला सांगितलं होतं ना, मला फक्त एक धागा मिळू द्या। त्या धाग्याच्या आधारानं मी या सगळ्याची पाळमूळ नाही उकळून काढली ना तर तुम्ही बघा। भाऊजी, तुम्हाला पुण्याला जायला लागेल। जाल ना? म्हणजे आमच्या कॉलेजच्या नाटकाच्या सरांना भेटून आशिषकडे माझ्या अक्षरातलं पत्र कसं आलं या सगळ्याची चौकशी करायला लागेल। प्लीज तेवढं कराल ना? डोंट वरी, पुण्यात काही करणं माझ्यासाठी सोपं आहे, काम होऊन जाईल। तरी तू काय बोलतोस? नाही, परवानगी मागणं हा शिष्टाचार असतो। बस तू आता लेक्चर सुरू करू नकोस। मला सांग, तू एवढ्या लगेच आलास फार्म हाऊस वरून? यायला नव्हतं हवं का? चेहरा लई उजळलाय जण। अशी काय जादू झाली एका रात्रीत? सांग ना प्रिया। आत्या, मला थोडी शांतता मिळणार आहे का? म्हणजे माझा अंदाज चुकला नाही तर? कुठला अंदाज? अग सांगून टाक प्रिया, कशाला लपवतीस? काय सांगू, काही नाहीये। मग तुझ्या चेहऱ्यावर हा आनंद ओसांडून का वाहतोय? तुझा चेहरा काहीतरी वेगळाच दिसायला लागलाय। आत्या, तुझा ना बघण्यातच प्रॉब्लेम असेल काहीतरी। याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा। आत्या काय बोलतीस तू? मग सांग ना, काय झालं फार्म हाऊस वर काल रात्री? काय ग
बोल की अगर बोल ना प्रिया हे काय ग काल रात्री काय झालं म्हणायचं अत्या तू विचार करतेस तसं काहीही झालेलं नाही उगीच काहीतरी विचार करू नकोस म्हणजे मी काय विचार करते हे कळलं तुला सोराच्या मनात चांदणं आणि असं बी काल फार्म हाऊसवर तू आणि सत्यजित दोघंच होते आणि तुझ्या मनात काय आहे आणि सत्यजितची अवस्था काय आहे हे माहीत नाही मला सगळं माहीत आहे पण तू तुझ्या तोंडाने सांगितलंस तर लय बरं होईल नाहीतर काय मला कळणार नाही असं वाटतं तुला आत्या बास झालं आता मला ना सांगण्या इतपत काय घडलं ग आणि असं बी तुला जे मिळवायचंय ते तुला मिळावं असं मला बी वाटतं ग अगं तुझ्या जीवाभावाची मी एकटीच आहे इकडं आणि जर तू मला सांगितलंस तर मी काय लगेच दवंडी पिटवणार आहे आणि प्रिया आनंद किती बी लपवून ठेवायचा प्रयत्न केला ना तरी बी लपून राहत नाही तू अगं जीवाभावाची मी तुझ्या माझ्यापासून आडपडत इतकी परकी झाली का ग मी तुला का माझ्यावर विश्वास नाही तुझा अहो हे बघा मला माहिती आहे प्रियाचं फार्म हाऊसवर येणं तुम्हाला नाही आवडलं पण यात तिची खरंच काहीच चूक नाहीये काल तुम्ही गेलात तेव्हा तुमची मनस्थिती ठीक नव्हती म्हणून खर तर मीच पाठवलं होतं तिला तिकडे हे बघ प्लीज प्लीज तुम्ही तिच्यावर चिडू नका चूक माझी आहे तिला काही बोलू नका मी चूक केली आहे माझं चुकलं हवं तर तिच्या वतीने मी माफी मागते तुमची प्लीज अरे सत्यजित आपली बरीच कामं रेंगाळलीत काही सप्लायर्सच्या मीटिंग्स आहेत आणि हो त्या दादा होळकरांची अपॉइंटमेंट सुद्धा मिळाली का लावतस तुला ऐकू येत नाहीये का आला होतास अच्छा म्हणजे आता मला या घरात येण्यासाठी काही कारण लागणार आहे का प्रश्नाचं उत्तर प्रश्नानं दिलं जात नाही व्यंग आणि तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं माझ्यासाठी कंपल्शन असू नाही शकत माणसाकडे लपवण्यासारखं जेव्हा काहीतरी असतं ना तेव्हा तोही अशी उत्तर देतो माझ्याकडे लपवण्यासारखं काही आहे असं जर तुला वाटत असेल तर ठीक आहे तू काय बोलतोयस हे तुला कळतंय का आणि तू आपल्या मैत्रीवर शंका घेतोस हे तुला कळत नाहीये तिला तडा जाऊ नये असं जर तुला वाटत असेल तर मला सांग तू का आला होतास माझं वहिनींकडे काम होतं काय पर्सनल होतं अच्छा पर्सनल माझ्या बायकोकडे तुझं असं काय पर्सनल काम असू शकतं जे तू मला सांगू शकत नाहीस न सांगण्यासारखं काहीच नाहीये मग लपवतोस का कारण मला सांगायचं नाहीये याचा काय अर्थ काढायचा मी तुला काढायचा होता अर्थ काढ हे असं बोलत बसण्यापेक्षा जर तू सरळ उत्तर दिलंस तर जास्त बरं नाही का आहे तेवढंच नाही मी सरळ दिलंही असतं
पण तुझा प्रश्न तेवढा सरळ नव्हता. उत्तर देण्याचं टाळायचंय म्हणून ही अशी उलट उत्तर देतोयस. बास सत्यजित, इनफ इज इनफ. याआधी हे असं कधी घडलं नव्हतं व्यंग. हो, याआधी असं कधी घडलं नव्हतं. तू माझा खूप जवळचा मित्र आहेस, पण माझी इतर जवळची माणसं जशी वागली तसं तूही वागणार असशील तर मला आपल्या मैत्रीचा विचार करावा लागेल. सांग, का आला होतास इथे? मी सांगते. व्यंग भाऊजी इथे का आले होते ते मी सांगते. काय सांगणार आहेस तू? माझ्या आयुष्यात तुमच्याशिवाय दुसरं कोणी कधीच नव्हतं. माझं फक्त तुमच्यावरच प्रेम होतं. हे सत्य तुमच्या समोर नक्की येईल आणि त्यासाठी व्यंग भाऊजी मला मदत करणार आहेत. मी त्यांना इथे बोलवलं होतं आणि म्हणून ते इथे आलेत.